विशेष अधिकार विवक्षित प्रकरणी जे विशेष अधिकार राष्ट्रपतीने प्रदान केलेले आहे त्या अधिकारांची व्याप्ती ते अधिकार कुठपर्यंत सीमित होऊ शकतात कुठे अनिर्बंधित असतात कुठे त्यांना निर्बंध लादलेले आहे अशा गोष्टींचं अशा बाबींचं विवेचन आपल्याला 72 मध्ये बघायला मिळते. आपण एक एक करून बघूया. हे विशेषत्वाने समजून घेण्यासारखं आहे की राष्ट्रपतीचे अधिकार हे कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण करणार नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असल्यामुळे त्यांचे 72 आणि 73 मधले जे अधिकार आहे त्याच्यावर कुठल्याही इतर संवैधानिक प्रावधानाने कुठल्या प्राधिकारी किंवा अधिकाऱ्याला काय अधिकार दिलेले असतील तर त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे मग राज्यपाल असो किंवा मंत्रिमंडळ असो त्या मंत्रिमंडळाचे जे प्रमुख असतात एखाद्या मंडळाचे कार्यकारी अधिकारी सीईओ ते असो त्यांच्या प्रदान केलेल्या संविधानातल्या अधिकाराचा राष्ट्रपतीच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीचे जे अधिकार आहेत ते स्वतंत्र काम करत राहतील. त्याचवेळी अशा अधिकाऱ्याचे जे अधिकार आहे तेही स्वतंत्ररित्या काम करत राहतील. फक्त राष्ट्रपतीच्या अधिकाराला उच्च दर्जा असल्यामुळे जी राष्ट्रपती आपल्या अधिकारांवर दिशा ठरवून देईल ती फायनल किंवा ती निर्णयी दिशा समजली जाईल असा या दोन्ही अनुच्छेदामध्ये आलेला एकंदर अर्थ आपल्याला प्रतीत होतो. स्टेप बाय स्टेप आपण बघू एक एक आणि एकेका शब्दाचं थोडस मार्दव त्याचा अर्थ काय आहे तोही जरा आपण त्या अनुषंगाने जाणून घेऊ. यामध्ये म्हटलेलं आहे की विवेक्षित प्रकरणी क्षमा म्हणजे माफ करणे पार्डन इत्यादी करण्याचा किंवा शिक्षादेश निलंबित करण्याचा म्हणजे कन्व्हिक्शन किंवा एखादी पनिशमेंट हे कायमस्वरूपी किंवा काही वेळापुरती सस्पेंड करण्याचा निलंबित करण्याचा तो अधिकार आहे. त्यात सूट देण्याचा शिक्षेमध्ये काही सूट द्यायची असेल म्हणजे 2-3 प्रकारची शिक्षा असेल त्याच्यामध्ये एखादा प्रकार समजा कैद आणि दंड आणि त्याशिवाय अजून काही शिक्षेची प्रावधान असतील तर त्याच्यातल्या एखाद्या बाबतीत त्या शिक्षेमध्ये त्यांना सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे. म्हणजे 14 वर्षाची असेल तर 10 वर्षाची करू शकतात 7 वर्षाची करू शकतात अशा प्रकारचे. म्हणजे जे शब्द याच्यात वापरलेले आहेत ते असे आहे पहिला आहे क्षमा दुसरा आहे शिक्षादेश निलंबित करणे तिसरा आहे सूट देणे आणि चौथा आहे ते सौम्य करणे. या चारही शब्दाचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारच्या शिक्षेमध्ये राष्ट्रपतींना अशा प्रकारे हस्तक्षेप करता येऊ शकतो. आता त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या शिक्षा आहेत आणि कशा आहेत त्याचं विवेचन आपल्याला समभाग 1 त्याचे 3 उपसमभाग व समभाग 2 आणि 3 मध्ये अनुच्छेद 72 बघायला मिळतं. आपण सगळ्यात आधी हा हेडिंग जे बघितला त्या हेडिंग मध्ये असं आहे क्षमा पहिला शब्द क्षमा आलेला आहे. या क्षमा शब्दाची उत्पत्ती जर आपण बघितली तर माफ करणे एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली असेल तर त्याला क्षमा करणे किंवा माफ करणे हा प्रघात कुठून आला याचा थोडस आपण सांस्कृतिक पूर्वपीठिका कल्चरल बॅकग्राऊंड भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये सम्राटाची सर्वात मोठी ताकद कुठली म्हणजे सम्राट अशोकाचं उदाहरण आपल्या समोर फार उदात्तपणे ही कथा सगळीकडे बघितली जाते. जगभर अशोक सम्राट ज्या कार्यासाठी किंवा ज्या विचार परिवर्तनासाठी अभ्यासला जातो मानला जातो काही ठिकाणी पूजला जातो असा अशोक सम्राट त्याच्या आयुष्यातून जो संदेश देतो तो फारच अप्रतिम आहे सुंदर आहे. सम्राटाची सर्वात मोठी ताकद कुठली तर सम्राटाची सर्वात मोठी ताकद कुणालाही एका शब्दाने नुसतं हुकूम केला तर त्याचं शीर धडापासून वेगळं करता येतं लोकांना जीवे मारता येतं एका क्षणात आदेश देऊन तो कित्येक लोकांच्या कत्तली करून टाकू शकतो ही सम्राटाची सर्वात मोठी शक्ती मानल्या गेली. मग त्याच्यावर विचार झाला की खरंच ही सम्राटाची सर्वात मोठी शक्ती असू शकते का तर सर्वात मोठी शक्ती या विश्वात काय आहे देव आहे परमेश्वर आहे. परमेश्वर काय करतो परमेश्वर माणूस निर्माण करतो
मग सम्राट एखादा असा माणूस त्याच्या आदेशाने जर मेला असेल तर त्याला जिवंत करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे सम्राटाची जी शक्ती आहे ती विश्वनियंत्याच्या शक्तीपेक्षा कमी आहे. सर्वात शक्तिशाली हा विश्वनियंत आहे, परमेश्वर आहे असं मानलं की जो जीव जन्माला घालतो, जो जीव निर्माण करतो, ती जी कुठली ऊर्जा असेल जी आई वडिलांच्या रूपाने तुम्हाला साक्षातरित्या प्राप्त होऊन तुमचा देह अस्तित्वात येतो भूतलावर, ती जी शक्ती आहे अगम्य शक्ती आहे. देव आणि परमेश्वर हे तुम्ही दिलेली नामविधान आहेत, पण ती अगम्य अशी शक्ती आहे. ती शक्ती सर्वात बलशाली आहे, कारण ती शक्ती माणूस निर्माण करू शकते. एखाद्याचा शिरच्छेद जर सम्राटाने करवून आणला असेल तर त्या माणसाला सम्राट कितीही त्याला उपरती झाली पश्चाताप झाला पुनर्जिवंत करू शकतो का? नाही करू शकत. दंतकथा आणि त्या गणपतीच्या कथा आणि बाकीच्या सगळं जे रामायणामधले कथानक की मंत्र म्हटल्याने पाणी शिंपडल्याने माणसं जिवंत झाली, ते यक्ष आणि वृक्षांचे प्रश्न आणि त्यांच्या कथा तिथपर्यंत जाण्यात काही अर्थ नाही. तथ्यहीनता आणि तथ्यात्मकता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जिथे तथ्य काय सांगतं की असा काही प्रकार होऊ शकत नाही, खरा प्रकार हाच आहे की एखादा मारलेला माणूस तुम्हाला पुनर्जीवित करता येत नाही. मग जीवन दान देणे, एखाद्याला क्षमा करून जिवंत ठेवणे हीच विश्वनियंत्याची मोठी शक्ती मानली तर. सम्राटाला जरी नवीन माणूस निर्माण करता येत नसला तरी जो नियंत्याने निर्माण केलेला आहे तो मरणार असेल तर त्याचा जीव वाचवणे ही सर्वात मोठी सम्राटाची शक्ती होऊ शकते. अशा तर्कशुद्ध विवेचनावर मग हे निर्धारित झालं की क्षमेचा अधिकार, दया करण्याचा अधिकार हा सम्राटाला असला पाहिजे. आणि म्हणून सम्राट कोण? हा सर्वात उच्च बलशाली असा राजा किंवा किंग, जो जे पद सगळ्यात उच्च आहे त्याच्यावरती दुसरं पद नाही. म्हणून त्याचा एक एक कल्चरल इफेक्ट तुम्हाला जाणवतो. वैचारिक जो इतिहास आहे आणि वैचारिकता जशी पिढ्यानं पिढ्या प्रवाहित होते, काही मूल्य आपल्या जीवनाची त्या वैचारिकतेबरोबर आपण घेऊन चालत असतो. दोन प्रकारची असतात, एक व्यवहार्य मूल्य आणि दुसरं शाश्वत मूल्य, इटर्नल प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिकल लाईफ मधले जे प्रिन्सिपल्स आहेत ते वागणे जगणे. इटर्नल प्रिन्सिपल्स ऑफ द युनिवर्स नेव्हर चेंजेस, इटर्नॅलिटी नेव्हर चेंजेस, इट रिमेन्स लाईक दॅट. जे गुरुत्वाकर्षणाचे नियम आहे, जे विश्वाच्या पोकळीमध्ये फिजिक्सचे क्वांटम फिजिक्सचे नियम आहे, हे सगळं नेटवर्किंग आहे. सूर्यापासून त्याच्या नवही ग्रहापर्यंत एक अदृश्य ऊर्जेचं नेटवर्किंग आहे, ज्या नेटवर्किंग वरून आपण सगळं हे जग बघतो, ही सृष्टी आपल्याला दिसते तशी संभवते. या सगळ्याच्या मागे प्रेरक शक्ती कुठली असेल तर ती आहे एक जिन्सीपणा. आणि हा एक जिन्सीपणा या सृष्टीचं एक तत्व झालेलं आहे. अशा वेळी या विचारातून प्रगल्भता निर्माण होऊन जर एखादा विचार एक जीवन मूल्य, शाश्वत मूल्य, की हे नष्ट करणे, नष्ट होणे हे ज्याच्या हाती आहे त्याच्या हाती. तुकाराम म्हणतो, होते त्याचे बीज त्याच्या हाती, उत्पत्ती पालन संहाराचे निज ज्याचे होते बीज त्याच्या हाती. उत्पत्ती होते, तिचं पालन होते, तिचा संहार होतो आणि संहार झाल्यानंतर परत उत्पत्ती होते. तर ही जी उत्पत्तीची मूल्य आहे ती जर नियंत्याची सर्वोच्च मूल्य असतील तर त्या मूल्यांचा आधार घेऊन क्षमा करणे, एखाद्याला क्षमा करणे आणि त्याचे प्राण वाचवणे, म्हणजेच मेलेला माणूस जिवंत करणे, म्हणजे क्षमेचा अधिकार हा राजाचा सर्वोच्च अधिकार असला पाहिजे. ही जी आपली वैचारिक बौद्धिक पूर्वपीठिका आपल्या मानवी अस्तित्वाची आपल्याला सांगते, जी शाश्वत मूल्य म्हणून निष्पन्न होते, त्याचा परिणाम या घटनेमध्ये तुम्हाला राष्ट्रपतीला दिलेला क्षमेचा अधिकार आहे. हा क्षमेचा अधिकार आहे म्हणजे सगळ्याच बाबतीत क्षमा हा अधिकार वापरता येणार आहे का? तसंही नाही. क्षमेचा अधिकार हा अनिर्बंधित आहे का? तर नाही. हा निर्बंध घातलेला अधिकार आहे, म्हणजे कुठे आणि कसा वापरायचा. सगळ्याच गुन्हेगारांना जर शेवटी क्षमा मिळणार असेल तर मग कशासाठी गुन्हे नाईक शास्त्र पाहिजे? कशासाठी क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सच्या सिस्टीम्स पाहिजे? कशासाठी पोलीस पाहिजे? कशासाठी कोर्ट पाहिजे?
शिक्षा तर ही गुन्हेगाराला झालीच पाहिजे, पण त्यामधल्या काही प्रकरणामध्ये काही विशिष्ट बाबतीत जर एखादी शिक्षा क्षमेस पात्र असेल तर आपण त्याला क्षमा केलीही पाहिजे. हे शाश्वत मानवी जीवनाचं मूल्य ग्रहित धरून आपण राष्ट्रपतीला क्षमेचा अधिकार प्रदान केलेला आहे. याच क्षमेच्या अधिकाराबरोबर शिक्षा निलंबित करण्याचा, त्यामध्ये सूट देण्याचा किंवा ती सौम्य करण्याचा हेही अधिकार जे आलेले आहेत ते क्षमा शब्दाचीच इतर प्रारूप तुम्हाला दिसतात. स्वरूप मी म्हणणार नाही, कारण क्षमेला अनन्वित साधारण असं महत्व आहे. क्षमेचं स्वरूप तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये दिसू शकत नाही, म्हणून ते प्रारूप असू शकतं. म्हणजे क्षमेनंतर जर काय करायचं असेल तर शिक्षा सस्पेंड करा, एखाद्याला सूट द्या, दोन तीन शिक्षा असतील तर एखादी कमी करा किंवा सौम्य करा, चार पाच वर्षाचं असेल तर त्याचं एक वर्षाचं करा. अशा प्रकारचं जे सौम्यकरण आहे ते आपण या क्षमेचीच दुसरी अंग प्रारूप म्हणून आपण निलंबन, सूट किंवा सौम्यता याचा विचार करायला पाहिजे. आता पहिल्या समभागामध्ये अनुच्छेद 72 असं म्हटलंय की कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे या ठिकाणी भेदभाव केलेला नाही. आणि ह्या कोणत्याही व्यक्ती कोण कोण आहेत तर त्या खाली तीन उपसमभागामध्ये म्हटलेलं आहे. उपसमभाग एक, समभाग एक अनुच्छेद 72 असं सांगतो, जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश लष्करी न्यायालयाने दिला असेल अशा सर्व प्रकरणी. लष्करी न्यायालय, आपण मार्शल कोर्टचे जेव्हा अनुच्छेद बघितले तेव्हा आपण त्याच्यात बघितलं की मार्शल कोर्टाची जी शिक्षा असते ती शिक्षा खूप मोठ्या प्रमाणात असते, कारण त्या ठिकाणी देशाच्या संरक्षणाचा सुरक्षेचा प्रश्न असतो. आणि ती शिक्षा केवळ मोठ्या प्रमाणात नसते तर खूप कमी अवधीमध्ये दिली जाते, आणि त्या शिक्षेला पुढे काही प्रकरणामध्ये त्या शिक्षेला पुढे चॅलेंज करता येत नाही. अशा वेळी त्या लष्करी न्यायालयाने दिलेला कुठलाही निर्णय हा राष्ट्रपतीच्या क्षमेसाठी पात्र ठरू शकतो, तसा अर्ज तो करू शकेल. म्हणजे सगळ्या लष्करी शिक्षेच्या प्रकरणात राष्ट्रपती क्षमा देईल का? नाही, ते अर्ज करू शकते. ही पात्रता आहे. कुठला शिक्षा झालेला माणूस राष्ट्रपतीला क्षमा याचिका सादर करू शकेल त्याच्याबद्दलचं हे विवेचन आहे की शिक्षा किंवा शिक्षादेश हा लष्करी न्यायालयाने दिला असेल अशा सर्व प्रकरणी. दुसरं म्हटलं आहे, जेव्हा शिक्षा किंवा शिक्षादेश संघ राज्याच्या केंद्र सरकारच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीतील, संघ राज्याचा कार्यकारी अधिकार हे लक्षात, संघ राज्याला काही ज्युडिशियल पॉवर्स दिलेले आहे. थोडक्यात तुम्हाला संघराज्याचा जर लहान घटक बघायचा झाला तर तो असतो जिल्ह्याचा कलेक्टर. जिल्ह्याच्या कलेक्टरला आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट DM असं म्हणतो. मॅजिस्ट्रेट हा शब्द उद्घोषित करतो की त्याला न्यायिक अधिकार सुद्धा आहे. न्याय दंडाधिकारी असं म्हटलं जातं. ते न्याय दंडाधिकारी, कार्यकारी न्याय दंडाधिकारी, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असा या ठिकाणी आपण अर्थ घेऊया. हे अधिकार जेव्हा संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याला, हे संघ राज्याचे कार्यकारी अधिकारी या ठिकाणी जे म्हटलेले आहे त्याच्यामध्ये कोण कोण असू शकेल? त्याच्यामध्ये अतिशय हाय लेवलचे चीफ सेक्रेटरीज आणि जॉईंट सेक्रेटरीज ज्यांना अशा प्रकारचे संघ राज्याचे कार्य पार पाडण्याचे अधिकार आणि त्या बरहुकूम काही ऑथॉरिटीज दिलेल्या आहेत. ऑथॉरिटीज अशी की दे कॅन पनिश इफ द कॉन्स्टिट्युशनल वर्क इज नॉट बीन डन प्रॉपरली, देन दोज हाय रँकिंग ऑफिसर्स हॅव द ऑथॉरिटी टू पनिश देम. त्यांना शिक्षा देण्याचं प्रावधान जे त्या त्या डिपार्टमेंटच्या कायदे निहित स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट आहे, अशा कायद्यांनी संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीतील एखाद्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल अशा सर्व प्रकरणी. कार्यकारी स्वरूपाचे अपराध जर कोणी केले असतील आणि त्या कार्यकारी स्वरूपाच्या अपराधांवये जर अशा प्रकारे संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याने
एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा ठोठावली असेल तर तो अधिकारी सुद्धा सरतेशेवटी राष्ट्रपतीला क्षमा याचना करू शकतो, क्षमा याचिका सादर करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे काही IPS IAS अधिकाऱ्यांवर कारवाई होते, त्यांच्यासाठी चौकशा नेमल्या जातात, त्यावेळी पार्लमेंटरी कमिटी इन्क्वायरी कमिटी सुद्धा नेमली जाते. त्यावेळी इथं लक्षात ठेवा की अशा अधिकाऱ्याला जर शिक्षा देण्यात आली तर त्या शिक्षेचा पुनर्विचार किंवा त्या शिक्षेबद्दल क्षमा याचिका तो राष्ट्रपतींना करू शकतो. या दोन मध्ये जो अर्थ दिलेला आहे तो असा आहे की जेव्हा शिक्षा किंवा शिक्षा देत संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीतील एखाद्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल अशा सर्व प्रकरणी. आता IAS आणि IPS या दोन केडरची जी नेमणूक आहे किंवा यांचं जे मेन्शनिंग आहे ते घटनेच्या 311 आणि 312 मध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे या सर्व्हिसेसला एक फार मोठा संविधानिक दर्जा दिलेला आहे. या दोनच कॅटेगरीना दर्जा दिलेला आहे, बाकीच्या कॅटेगरीना एक्सप्रेस दर्जा दिलेला नाही. पण अलाइड सर्व्हिसेस मध्ये सरकारने केलेल्या नियमात बदल आहेत, त्याच्यामधून आपण बाकीच्याही सर्व्हिसेसला मग ते IFS असेल IRS असेल त्यांचाही समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. पण मुळात IAS आणि IPS या दोन सर्व्हिसेसचा स्पष्ट उल्लेख घटनेमध्ये 311 आणि 312 या अनुच्छेदामध्ये आपण पुढे बघणार आहोत. त्याची थोडीशी एक उदाहरण म्हणून म्हणजे ही जी बाब आहे ही स्पष्टत्वाने समजा. आता त्यांनी जर एखादा गुन्हा केला असेल त्याच्या कार्यकाळामध्ये त्या गुन्ह्यांनी जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा भंग झाला. एखादा IPS अधिकारी, आता नाव नाही घेऊ शकत मी, एखादा IPS अधिकारी ड्रग रॅकेटच्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना स्वतःच ड्रग रॅकेट चालवतो असं जेव्हा निष्पन्न होतं तेव्हा अशा अधिकाऱ्यावर जी चौकशी होते आणि त्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्याच्यावरती ठपका ठेवला जातो, असा अधिकारी ती शिक्षा भोगत असताना राष्ट्रपतीला क्षमा याचिका सादर करू शकतो. असा या उपसमभाग दोन समभाग एकच्या अनुच्छेद 72 अर्थ जाणावा. तिसरा आहे जेव्हा शिक्षा देश हा मृत्यू शिक्षा देत असेल अशा सर्व प्रकरणी सुप्रीम कोर्टाने डेथ पेनल्टी निश्चित केलेली असेल अशा सगळ्या प्रकरणामध्ये. थोडक्यात इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की जी गंभीर प्रकरण आहे या सर्व गंभीर प्रकरणामध्ये राष्ट्रपतींना क्षमा याचिका करण्याचा जो अधिकार आहे तो आरोपीना आहे आणि राष्ट्रपती त्या त्या केसच्या अनुषंगाने विचार करून राष्ट्रपतीची एक स्वतंत्र फॅक्ट फाइंडिंग प्रोसेस असू शकते. राष्ट्रपती स्वतः एखादं न्यायिक प्राधिकरण नेमून त्याची चौकशी करून घेऊ शकतो की खरंच हे प्रकरण क्षमेस पात्र आहे की नाही, आणि जर त्यांना वाटलं तर ते क्षमा करू शकतात, कधी शिक्षा निलंबित करू शकतात, सूट देऊ शकतात किंवा शिक्षा सौम्य करू शकतात. पुढचा क्षमा करण्याचा, शिक्षेत तहकुबी देण्याचा, शिक्षेत स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षा देश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीस अधिकार असेल. अशा प्रकारे या 72 समभाग 1 मध्ये आपल्याला हे विवेचन बघायला मिळतं की राष्ट्रपतीचे हे अधिकार आहेत. याचं प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग करत असताना आपण समजून घ्यायचं आहे की लष्करी न्यायालयाने दिलेले आदेश सगळे केसेस त्याच्यामध्ये बारीक सारीक, सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश ज्याच्यामध्ये मृत्यूदंड दिलेला आहे आणि संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेले आहेत ज्याच्यामध्ये घटनेप्रमाणे काम करणारे कार्यकारी अधिकारी त्यांना शिक्षित किंवा दंडित केलेला आहे, अशा प्रकारच्या सगळ्या केस. पुढचं असं म्हणतो की लष्करी न्यायालयाने दिलेला शिक्षा देश निलंबित करण्याचा, त्या सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा जो अधिकार कायद्याद्वारे संघ राज्याच्या सशस्त्र सेनांमधील एखाद्या प्राधिकाऱ्यास प्रदान करण्यात आला असेल त्या अधिकारावर खंड 1 उपखंड ग मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लष्करी न्यायालयाने जर एखादी शिक्षा दिली असेल आणि त्या शिक्षेला अपील करण्यासाठी
दुसरी काहीतरी एखादं ट्रिब्युनल किंवा मोठं काहीतरी प्राधिकरण, न्यायिक प्राधिकरण उपलब्ध असेल, किंवा एखादा हाय रँकिंग अधिकारी शिक्षा सैन्य दलातलाच, समजा एखाद्या मिलिटरी कर्नल किंवा ब्रिगेडियरने एखादी शिक्षा दिली असेल, त्याच्यावरती जनरल आहेत, तर मिलिटरीचे जे जनरल आहेत त्यांच्याकडे सुद्धा अपील केलं जाऊ शकते. परंतु या बाबीचा राष्ट्रपतीला क्षमा याचिका सादर करण्यावर परिणाम होणार नाही. ती आहे, ती इंडिपेंडंट आहे, ते तुम्ही करू शकता केव्हाही, पण राष्ट्रपतीला क्षमा याचना करण्यासाठी त्याचा मज्जाव होणार नाही असा कार्यकारी अधिकारी लष्करातला, हे महत्वाचं आहे, त्याच्यासाठी विशेष एक सभाग दोन केलेला आहे की लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस निलंबित करण्याचा, त्या सूट देण्याचा किंवा सौम्य करण्याचा जो अधिकार कायद्याद्वारे संघराज्याच्या सशस्त्र सेनांमधील एखाद्या अधिकाऱ्यास प्रदान करण्यात आला असेल, म्हणजे मिलिटरी जनरलला तो अधिकार प्रदान करण्यात आला असेल असं गृहित धरून चालू आहे, तर त्या अधिकारावर खंड एकच्या उपखंड क मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. म्हणजे वरती आपण जे बघितलेलं आहे त्याला मज्जाव होऊ शकणार नाही की तुझ्यावरती एक प्राधिकरण आहे त्याचा काय निर्णय लागतो तो लागू दे आणि नंतर तू राष्ट्रपतीकडे ये. हा राष्ट्रपतीला केलेल्या क्षमा याचनेमध्ये आणि सुप्रीम कोर्टात केलेल्या अपीलमध्ये किंवा रिट पिटिशन आपण जेव्हा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात दाखल करतो याला अपवाद आहे. जनरली कोर्टामध्ये करणाऱ्या रिट पिटिशन मध्ये कोर्ट विचारतं की बाकीचे सगळे जे पर्याय आहेत तुम्हाला न्याय मिळवण्याचे ते पर्याय संपले आहेत का, तर तुम्ही मग कोर्टाकडे या. पण इथं तसं झालेलं नाहीये लष्करी अधिकाऱ्यांच्या बाबतीत. सर्वसाधारण जनतेला हे लागू पडणार नाही हेही तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं आहे की जर वरिष्ठ प्राधिकरण त्यांच्याकडे उपलब्ध असेल तरीही ते आपल्या शिक्षेबद्दलची क्षमा याचिका राष्ट्रपतीकडे करू शकतात. समभाग तीन पुढे असं म्हणतो की त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये मृत्यू शिक्षादेश निलंबित करण्याकरिता किंवा तो सौम्य करण्याकरिता राज्याच्या राज्यपालाला जो अधिकार वापरता येण्यासारखा असेल त्या अधिकारावर खंड एकच्या उपखंड ग मधील कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. राज्यपालाला जे अधिकार आहेत किंवा राज्यपाल जे अधिकार इतर लोकसेवकांबद्दल वापरू शकतात त्या अधिकाराची परिसीमा अबाधित राहून ते आहे तसे आहे, त्याचा राष्ट्रपतीला क्षमा याचिका करण्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणजे दोन आणि तीन मध्ये जर फरक बघितला तर दोन मध्ये केवळ आणि केवळ लष्करी अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन आहे आणि तीन मध्ये जे आहे ते सर्वसाधारण लोकसेवकाला जे उच्च दर्जाचे IAS IPS दर्जाचे अधिकारी आहे त्यांनाही प्रोटेक्शन आहे. कारण याच्यामध्ये राज्यपालाला सुद्धा काही अधिकार घटनेने प्रदान केलेले आहेत, त्या अधिकारांनी सुद्धा राज्यपाल एखाद्याची शिक्षा कमी सौम्य वगैरे असं करू शकतात, पण त्याचा परिणाम राष्ट्रपतीला करण्यात येणाऱ्या क्षमा याचिकेवर होणार नाही. इंडिपेंडंटली असा कुठलाही लोकसेवक, इथे लोकसेवक आहे आणि संभाग दोन मध्ये सैन्य अधिकारी आहे, हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अशा प्रकारे राष्ट्रपतीचे जे क्षमा करण्याचे, शिक्षा निलंबित करण्याचे, ती सौम्य करण्याचे किंवा त्याच्यात सूट देण्याचे अधिकार याचं विवेचन आपल्याला इथे बघायला मिळतं. अनुच्छेद 73 असं सांगतो की संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. आता संघराज्याचे जे कार्यकारी अधिकार आहे, राष्ट्रपतीचे अधिकार हे त्याच्यापेक्षा उच्च दर्जाला आहे, पण संघराज्याचे कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कुठपर्यंत ते अधिकार जाऊ शकतात त्याबद्दलचं विवेचन याच्यामध्ये आपण बघूया. पहिला समभाग असं म्हणतो या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. नंबर एक, ज्यांच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबीपुरती. आणि नंबर दोन, कोणत्याही तहाच्या किंवा कराराच्या अन्वये भारत सरकारला वापरता येण्यासारखे हक्क, प्राधिकार आणि अधिकाराकरिता यांचा वापर करण्यापुरती असेल. म्हणजे संसदेला जे कायदे करण्याचा अधिकार आहे त्याची जी परिसीमा आहे त्याशिवाय
कोणतेही तह किंवा कराराच्या अन्वये भारत सरकारला करता येणारे हक्क प्राधिकार आणि अधिकार यांच्या करता वापर करण्यापुरती असेल. संघ राज्याची जी कार्यकारी अधिकारांची व्याप्ती आहे ते कार्यकारी अधिकार केंद्र सरकारचे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स हे कायद्यामध्ये संसदेला जे जे अधिकार आहेत ते अधिकार असतील. आता तुम्ही म्हणाल संसदेला क्षमा करण्याचा अधिकार आहे का, तर संसदेला क्षमा करण्याचा अधिकार नाही आहे. ते राष्ट्रपतीची प्रेरोगेटिव्ह झाली, राष्ट्रपतीचा प्राधिकार झाला विवक्षित प्रकरणी, ते संसदेला नाही आहे. म्हणजे संसदेच्या अधिकारांची व्याप्ती लक्षात घेता संसदेला जे कायदे करता येतात किंवा भारत सरकारच्या वतीने जे तह किंवा करार मदार करण्याचा अधिकार आहे संसदेला, ते अधिकार संसद कधीही वापरू शकते. परंतु आता याला एक अपवाद, परंतु असे की या संविधानात किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यात स्पष्टपणे तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, म्हणजे तरतूद जी नाहीये, तरतूद केलेली नाहीये, केली असेल त्या व्यतिरिक्त, डबल अपवाद, परंतुला दुसरा किंतु, वाक्य परत वाचतो, परंतु असे की या संविधानात किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यात स्पष्टपणे तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत उपखंड क म्हणजे संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे तो मध्ये निर्देशिलेल्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत कोणत्याही राज्यामध्ये ज्यांच्या बाबतीत राज्याच्या विधिमंडळालाही कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबी येणार नाही. म्हणजे संसदेला जे अधिकार आहेत ते अधिकार राज्य विधिमंडळाला जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या आड येणार नाही. राज्याचे जे विधिमंडळीय अधिकार आहे, विधिमंडळीय आणि कार्यकारी याच्यामधला फरक लक्षात घ्या. विधिमंडळीय म्हणजे जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांचं विधिमंडळ तयार होतं आणि कायदेविषयक कायदे पारित करण्याचं, राज्याला कायदे पारित करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या आड संसदेला कायदे पारित करण्याचा अधिकार येणार नाही. म्हणजे संसद हे इंडिपेंडेंटली संघराज्यासाठी कार्यकारी अधिकाराचा वापर करून कायदे पारित करू शकते, त्याचप्रमाणे कुठलंही राज्य हे राज्य विधिमंडळाचा अधिकार वापरून आपल्या राज्यापुरते कायदे पारित करू शकते. त्याच्या पुढे आपण बघणार आहोत की हे राज्यांनी केलेले कायदे जे असतात आणि संसदेने केलेले कायदे जे असतात ते सहसा राज्याने केलेले कायदे हे संसदेने केलेल्या कायद्याच्या विपरीत किंवा विरुद्ध असू शकत नाही, हे आपण पुढे बघणार आहोत. हे कायदे संसदेने केलेले कायदे सर्वोच्च मानले जातात, किंबहुना काही बाबतीत राज्यांनी केलेले जे कायदे आहे त्या कायद्यांवर संसदेचं शिक्कामोर्तब किंवा राष्ट्रपतीचं शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राज्याला ते कायदे म्हणून विहित करता येत नाही. इथे इथे एक छोटासा फरक लक्षात घ्या की राज्याचे कायदे करण्याच्या अधिकारावर अतिक्रमण नाही आहे, त्यांना निर्बंध आणलेले आहेत, पूर्णपणे अतिक्रमण टाकलेलं नाही. तुम्ही कायदे करू शकता राज्य विधिमंडळ, पण राज्य विधिमंडळाने केलेले कायदे हे कायदे संसदेच्या कायद्याभर हुकूमच त्या तत्वाला तिलांजली देणारे नसावेत. हा प्रघात इथे प्रामुख्याने अधोरेखित होतो. समभाग दोन असं म्हणतो, संसदेकडून अन्यथा तरतूद करण्यात येईपर्यंत ज्यांच्या बाबतीत संसदेला एखाद्या राज्याकरिता कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबीमध्ये व संविधानाच्या प्रारंभाच्या लगतीपूर्वी ते राज्य अथवा त्या राज्याचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी जो कार्यकारी अधिकार किंवा जे कार्याधिकार वापरू शकत असे त्या अधिकारांचा किंवा कार्यकारी अधिकारांचा वापर त्या राज्याला आणि त्या अधिकाऱ्याला किंवा प्राधिकाऱ्याला या अनुच्छेदात काही असले तरी चालू ठेवता येईल. म्हणजे राज्य सरकारच्या सेवेमध्ये किंवा केंद्राचे अधिकारी असतात, IAS IPS ऑफिसर हे कुठले अधिकारी आहे, हे केंद्रीय अधिकारी आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेवा आहेत, इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस नव्हे, महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस वेगळी आहे, मध्य प्रदेश पोलीस सर्व्हिस वेगळी आहे,
तुमचे डेप्युटी कलेक्टर एमपीएससीतून होतात ते वेगळे आहे, आणि इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये आयएएस मध्ये यूपीएससीतून येतात ते वेगळे आहे. या ठिकाणी संसदेकडून अन्यथा तरतूद करण्यात येईपर्यंत, म्हणजे संसदेने जोपर्यंत त्याच्यावर कायदा चा निर्बंध आणलेला नाही तिथपर्यंत अशा सगळ्या केंद्रीय अधिकाऱ्यांचे त्या त्या राज्याच्या विधिमंडळात विहित केलेले आणि संसदेने ठरवून दिलेले अधिकार वापरता येतील. म्हणजे जोपर्यंत संसद अशा आपल्या केंद्रीय कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षा निर्बंधित करण्यासाठी कायदा करत नाही तोपर्यंत ते अधिकार त्या विशिष्ट अधिकाराला अधिकाऱ्याला आयएएस आयपीएस अधिकाऱ्याला एकेका राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये त्यांचं पोस्टिंग असेल त्या राज्यामध्ये ते अधिकार वापरता येतात. म्हणजे इथं लक्षात घ्या की जो इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मधला अधिकारी असतो आणि इंडियन पोलीस सर्व्हिस मधला अधिकारी असतो याला दोन प्रकारचे अधिकार प्राप्त असतात. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या कायदे पारित करण्याच्या अधिकारांवये पारित केलेल्या कायद्याने अधिकार मिळालेले असतात, आणि राज्याच्या विधिमंडळीय कायद्याप्रमाणे जे कायदे पारित झालेले त्याचे अधिकार निहित केलेले आहे तेही अधिकार त्याला मिळतात. संसद आणि राज्य विधिमंडळ याच्यामध्ये या 73 अनुच्छेदामध्ये एक बेमालूम असा बॅलन्स समतोल संतुलन राखलेलं आपल्याला लक्षात येईल. कारण एकाचं दुसऱ्यावर किंवा दुसऱ्याचं पहिल्यावर अतिक्रमण होता कामा नये, संघराज्य हे श्रेष्ठ आहे, पण त्याचवेळी जे राज्य छोटी छोटी आहेत त्यांची ही विधिमंडळीय शक्ती त्यांच्या एक्झिक्युटिव्ह शक्तीवर अंकुश आहे संसदेचा हे लक्षात घ्या, हे आपण पुढे बघणार आहोत. पण त्यांचं कायदे मंडळीय जे अधिष्ठान आहे ते मात्र घटनेनी अबाधित ठेवलेलं आहे. तर राज्याला विधिमंडळामध्ये जे कायदे जसे अधिकार द्यायचे असतील त्यांच्या अधिकाऱ्याला ते देऊ शकतात, आणि केंद्राला सुद्धा त्या अधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा अधिकार संसदेत कायदा करून प्राप्त होतो. म्हणजे संसदेत झालेले कायदे आणि राज्याच्या राज्य विधिमंडळात झालेले कायदे या दोन्हीचं पालन करण्याचे ती पार पाडण्याची जबाबदारी आणि त्या जबाबदारी भर हुकूम ते अधिकार या केंद्रीय कार्यकारी अधिकाऱ्याला मिळतात. बेस्ट एक्झाम्पल इज आयएएस आणि आयपीएस. मी आयएएस आयपीएसचा उल्लेख अशासाठी प्रत्येक वेळी करतो की हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कलेक्टरला जे अधिकार आहे हे केवळ राज्याचे नाही आहे तर केंद्राचे सुद्धा अधिकार आहेत. त्याची जबाबदारी आहे ती केंद्राच्या योजना सुद्धा कार्यान्वित झाल्या पाहिजे, राज्याच्या योजना सुद्धा कार्यान्वित झाल्या पाहिजे, राज्य विधिमंडळाचे कायदे सुद्धा व्यवस्थित अंमलात आले पाहिजे, त्याचप्रमाणे केंद्राचे सुद्धा आले पाहिजे. ज्या ठिकाणी असा भेद निर्माण होईल की केंद्र आणि राज्य यांचे कायदे आपसात क्लॅश होतील त्या ठिकाणी केंद्राचे कायदे हे त्याच्यावर सक्षम समजले जातील, राज्याचे कायदे हे केंद्राच्या कायद्याला संलग्न किंवा त्यांच्या बरोबरीनं असले पाहिजे, त्याच्यामध्ये तफावत असता कामा नाही. हा जो एक भाग आहे तो या 73 मध्ये दिलेला आहे, तो आपण नीट समजून घेतलं पाहिजे. थोडासा क्लिष्ट असला तरी जाणून घेण्यासारखं आहे की 72 सांगतं की क्षमेचा अधिकार राष्ट्रपतीचे अधिकार दिलेले आहे. त्या राष्ट्रपतीच्या अधिकाराला काय काय सीमा आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर 73 मध्ये संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती दिलेली आहे आणि हे कार्यकारी अधिकार कुठे कुठे जातात. आता या ठिकाणी एवढंच विवेचन आवश्यक आहे की आपण हे ठोकळ मनाने समजून घ्यायचं, कारण पुढे घटनेमध्ये या प्रत्येक संदर्भाचा उल्लेख येणारच आहे. तेव्हा आपण 311, 312 बघू, म्हणजे केंद्रीय जे कार्यकारी अधिकारी आहेत ते देशभरात कसं काम करतात, त्यांच्या परिसीमा काय, ते जेव्हा बघू तेव्हा या 72 आणि 73 मध्ये विशद केलेल्या, विशेषत्वाने 73 मध्ये विशद केलेल्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याची व्याप्ती या आपल्याला जास्त जास्त स्पष्ट होत जाईल. तुर्तास एवढंच की आयएएस आणि आयपीएस अधिकारी हे एक उदाहरण म्हणून तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आयआरएस अधिकारी असतात आपल्याकडे, ईडी, सीबीआय,
NIA वगैरे सारख्या ज्या यंत्रणा आहेत त्या कशा काय हावी होतात आणि कशा पद्धतीने हे सगळं चालतं, ते याच्यामध्ये विधिमंडळीय अधिकार राज्याचे अबाधित ठेवण्यात आलेले आहे, राज्याच्या कार्यकारी अधिकारांवर केंद्राचं नियंत्रण आहे, फक्त राज्याच्या विधिमंडळीय अधिकारांवर नियंत्रण नाही, आणि म्हणून जे केंद्राचे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना राज्याच्या विधिमंडळात पारित केलेले कायदे त्याचप्रमाणे संसदेने पारित केलेले कायदे या दोन्हीची दुहेरी जबाबदारी निभवायची असते. आपल्याला हे दिसतं की IAS ची IPS ची परीक्षा एवढी कठीण काऊन आहे? आत्ताच रिझल्ट लागला UPSC च्या परीक्षेचा, मोजकेच विद्यार्थी पास झाले. करोडो विद्यार्थी परीक्षेला बसले असताना त्याच्यातले डबल आकडा मोठ्या मुश्किलीनं जातो, अजून 100च्या वर आपला महाराष्ट्राचा आकडा गेलेला नाहीये. या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर लक्षात येईल की परीक्षा किती कठीण आहे. या जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडणारा माणूस शिक्षित विवेक प्रचूर असा निवडायचा असतो, आणि म्हणून या परीक्षांची जी प्रणाली आहे ती क्लिष्ट आणि कठीण वाटते. खूप लोक म्हणतात एवढं काय बारीक बारीक विचारलं जातं, एवढं काय सगळं केलं जातं, असं काय सगळं. अरे बाबा, जेव्हा एखादी दंगल होते त्या दंगलीमध्ये हिंदू मुस्लिम दोन धार्मिक याच्यामध्ये तेढ होते, त्याचवेळी तिथे शेतकऱ्याने आत्महत्या केलेली असते, त्याचवेळी एका दलित महिलेवर अत्याचार झालेले असतात, अॅट्रॉसिटीचा कायदा लावायचा असतो, काही केंद्राचे जे काही नियम शिरस्ते असतात ते सांभाळायचे असतात, राज्याचे शिरस्ते सांभाळायचे असतात, सगळ्याचा रिपोर्ट घेऊन केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विहित वेळेमध्ये ते दिशादर्शक रिपोर्ट त्याच्यामधून सादर करायचा असतो, आणि हे सगळं सांभाळत असताना कायदा सुव्यवस्था सुद्धा राखली गेली पाहिजे त्याचंही भान ठेवायचं असतं. अशा ह्या प्रमुख सर्व्हिसेस आहेत IAS आणि IPS, त्याकरिता याला एवढं महत्व प्राप्त झालेलं आहे, आणि त्यासाठी त्यांच्या अधिकाराच्या बजावणीमध्ये कुठल्याही प्रकारची गल्लत किंवा संभ्रम असू नये त्यासाठी 73 जेवढ्या शक्य होतील तेवढ्या त्यांच्या कार्यकक्षा स्पष्ट करण्याचा प्रयत्न हट्ट्यांनी केलेला आहे. तो आपण लक्षात घेऊया. थोडीशी भाषा क्लिष्ट आहे, समजायला जरा कठीण होते, पण एका वाक्यात एवढंच आपण 73 अर्थ घेऊ की संसदेचे कायदे आणि राज्य विधिमंडळाचे कायदे हे बरोबरीने चालत असतात, आणि केंद्रीय कार्यकारी अधिकाऱ्याला हे दोन्ही कायदे सांभाळायचे असतात. मला वाटतं आज वेळेची अनुमती घेऊया